माकड बसलेला आहे थापा नावाचा. अरे सही में पहन ले अच्छा लगे. तर काय म्हणता मंडळी कशी काय बरीच असेल सर्वजण सर्व काही नीटच तुमच्या. तर आज आपण जाणार आहे सॉन्ग रेकॉर्ड करायला. सॉन्ग रेकॉर्ड नाही म्हणजे सॉन्ग शूट करायला जाणार आहेत बीचला. तर कोणतं सॉन्ग आहे हे तुम्हाला सांगू. तर तुम्ही अगोदर माझ्या 3-4 ब्लॉग अगोदरचे व्हिडिओ बघितले असेल मतलबी लोक. हा सॉन्ग आम्ही शूट करून आले होते अंधेरीवरून. तर तिकडे ते भलतंच काहीतरी वाईटवालं सीन करून टाकलं होतं. एवढं वाईट सॉन्ग रेकॉर्ड केलं होतं स्टुडिओवाल्यांनी मतलब काय पण कार्टूनसारखं होतं. आता आमचे मित्र एक खेम त्याने सर्व नीट केलं आहे सॉंगला रिटर्न रेकॉर्ड वगैरे केलं आहे. तर आता सॉन्ग थोडंफार नीट आहे. तर आता आम्ही शूट करायला जाणार कारण की आम्हाला 20 तारखेला ते सॉन्ग ड्रॉप करायचे. आज आहे 17 तारीख आणि 3 दिवस राहिले आहे. तर बघू आता काय होते. तुम्ही ब्लॉग तर 18 तारखेला बघेल तर 2 दिवसात सॉन्ग पण येऊन येईल. आणि तेव्हापर्यंत तुम्हाला सॉंगचे टीझर बघायचे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. तर जाऊन एकदा नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पण सॉन्ग हिंदीमध्ये आहे तर कोणी जास्ती मनात घेऊ नका. बघू जाऊ पहिला फटाकडे आंघोळ करून. आणि हा साबू पण मी हाताराच फिरवत आहे कधी साबू संपला होता म्हणून. आता जाऊ आंघोळ करून आणि त्याच्या मग लवकर निघू इकडून फटाकल्यास मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट तयार होणं. तर मी रेडी झाला आहे आता मस्त फटाकले टुपाक टुपाकचा आपण पेन आहे टुपाक. तर आता जाऊ फटाकल्यास निकडून जाऊ भावाची बाईक घेऊन जायला पडेल कारण की माझ्या बाईकमध्ये पेट्रोल आणि भावाची गाडी घेऊन जाऊ. आणि त्याच्या मग पहिल्या पेट्रोलमुळे जाऊ आणि मला थोडंसं काम आहे ते नाही सांगू शकत. आणि त्याच्या मग आपण जाऊ डायरेक्ट रोशनच्या घरी जाऊन तुम्हाला भेटतो. चल खालू मी येतो. मी जरा स्टेशन पे जाके आ रहा हूँ काम है. आ रे आता हूँ चला जाऊ. तर आता एक तर एवढ्या दिवसापासून खूप दिवसाने ऊन निघाले एक तर खूप सही वाटत आहे कारण की एवढ्या दिवसाने फक्त हे जेवून राहिलेलं कारण की पूर्ण झापूनसारखं राहिलेलं होतं पावसामुळे. तर आज बऱ्याच दिवसाने ऊन निघाले तर खूप सही वाटत आहे चांगलं वाटत आहे. आणि ह्याच दिवशी आपल्याला शूट करायच्या दिवशी चांगलं आहे की नशीब आहे आमच्या की आज ऊन पडत आहे. तर जाऊ आता फटाकल्यास थोडं काम आहे ते आपटव आणि मग जाऊ. आणि ही खाडी बघा ही नेमकी आमची खाडी दर पावसाच्या वेळेस वरती भरून येते. हे पूर्ण रस्ता झापून जातो ह्याने पाणी एवढा वरतून वाहते ह्याच्यावरतून. आणि ह्या वर्षी लावल्या तर काय माहिती ह्या वर्षी टिकतात का हे पण उडून जातात काय माहिती. हे रेड कलरचे आणि बार्स लावलेले आहेत. तर बघू आता जाऊ आणि मग भेटतो. तर आता मग फायनल काम झालं आता आता डायरेक्ट घरी जाऊ आणि मग ह्याच्या मग जाऊ आपण पार नाक्याला जाऊ आणि तिकडं शूट करायला घरू. रोशन वगैरे फोन करतो थांबून नाही जागे मग. तर माझे सर्व काम आपडलं आहे आणि आता मी फक्त रोहितला घ्यायला आलं आहे कारण की माझ्या शूटमध्ये हेल्प फक्त रोहित करू शकत दुसरं कोण नाही करू शकत. तर रोहित येत आहे इकडे. रोहितचे मामाच्या घरी होता तर येऊ दे त्याला आणि मग आपण जाऊ सीधा पार नाका नाही सर घरी जायला पडेल. हेडफोन विसरला आहे ते घ्यायला पडेल आणि शर्ट्स थोडीफार घ्यायचे ते घेऊन टाकतो आणि मग डायरेक्ट सीधा परलाईनला भेटू आपण. तर फायनली रोहित भाई आपली डुकाटी घेऊन येत आहे कादवा बादवामधून. तर हा आता बाईक घरी ठेवतो आणि त्याच्या मग आपण निघू इकडून ह्याला घेऊन आम्ही माझ्या बाईकवर. चला तर आता मी घरी पोहोचला आणि माझ्या भावाची बाईक इकडे ठेवू आणि आता मी रोहन सोबत जात आहे आणि हे कपडे घेतले एवढेच ह्याच्यामध्ये 2000 के कपडे इसमें एक पाकिटमध्ये वाटते काय घंटा. तर आता जाऊ डायरेक्ट पारनाकाला हे परलाईनला तिकडे वाट बघत आहे मित्र लोक. तर तिकडे जाऊन ना तुम्हाला भेटतो आता. इकडे पारनाक्याला काय माहिती काय हे सर्व भोईसरवरून आले आहेत. सर्व जे पण यात्रा आहे ते भोईसरवरून स्टार्ट झाली होती. तर आज बोलबम काहीतरी असं करून आहे तर सर्वजण जमा होते. तर आता बघू हे लोक खूप जण आहेत. फर्स्ट टाइम मी तर असं काही बघितलं होतं एवढं काय मला याच्यासाठी माहिती नाही. तर मी काही सांगू पण नाही सगळं तुम्हाला एवढं त्या डिटेल. आणि आता रोशनचं अपडेट येतो की रोशन येत आहे आणि आम्ही शूट करायला आता जाणार आहे थोडा वेळ आता. तर बघू काय होते काय नाही. आपला बीच बघा पारनाका बीच एवढा घाण होऊन राहिलेला सर्व मतलब भरतीमुळे सर्व कचरा बाहेर येऊन राहिलेला आहे. आता आपली नगरपालिका बहुत हार्ड आहे. 2 दिवसात पूर्ण क्लीन काही त्याचे वांदे नाही मिळत. लवकरच क्लीन होऊन जाते आपला कधी असा घाण दिसत नाही नेमका. तर पण आता आहे तर ते लवकरच क्लीन होऊन जाईल तर मस्त वाटेल परत.
आणि डहाणूच्या पार बीच कधी एवढा वाईट राहत नाही, कारण की आम्ही डहाणूकर आहेत, सर्व नीट अँड क्लीन रस्ते आमचे. तर फायनली आम्ही इकडे पोहोचून गेलो आणि जो आमचा मेन आहे ना रोशन, तोच मागे राहिला, तो कच्चा दूध द्यायला गेला त्याच्या भावाला. तर आता आम्ही इकडे थोडंफार लिप्सिंगचे शॉर्ट्स वगैरे ते घेणार आहे, शूट करायला चालू करू थोड्या वेळात आणि बघू काय होते कसं जाते. आणि खूप दिवसाने हा भूत बंगलामध्ये आलेला आहे तर वेगळंच काय वाटतं. आणि रोशनच्या पण फोन यायला लागला आहे, तर बघा तुम्हाला ठाकूरच बघून घ्या कसं आहे कसं नाही इकडे. आणि इकडे जण खूप जण येतात फोटोशूट वगैरे करायला, तर बघा. हे प्लेसवर आम्ही खूप दिवसाने आले आणि ह्या प्लेसचे काय काय माहिती नाही हिस्ट्री, पण लोक बोलतात इकडे खूप काय काय असते वगैरे, तर मला तर काही भरोसा नाही आहे. बघू आता इकडे शूट करायला घेऊ थोड्या वेळात. आणि बाकी प्लेस एकदम बॉम्ब आहे, पूर्ण वूड वूड आहे इकडे, मतलब पूर्ण लाकडं लाकडं पूर्ण सडून गेले आहेत. आणि आपले जसे पाहिजे ना हॉरर टाईप प्लेस तशीच आहे नेमकी, तर इकडे शूट करून घेऊ आणि बघू काय होतं. अरे साहेब पेन लय अच्छा लागेगा, येई पेन के घर हां. आणि शूट खूप मजा येणार आहे करायला, आता आम्हाला मजा येणार. आणि तुम्ही टीजरचं मी तुम्हाला बोललं ना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, तर जो तुम्ही जाऊन ना बघून घ्या फटाकल्यास ना. आणि 20 तारखेपर्यंत हा सॉन्ग तुम्हाला ड्रॉप करून टाकणार आहे, बघा. आणि आणि माझे डोळे कसे दिसत आहे, मी झोप पूर्ण नाही झालेले. तर आमच्या थोडं थोडं अर्ध्या सॉन्गच्या शूट झालेला आहे. तर भाई फोनवरून से काय एडे चाली मत करूया, आता बघू हे लोकांचे थोडंच आणखी बाकी. आणि बघ डायरेक्ट घरी जाऊन घरी जाऊन शॉट आहे, बाकीचे पुढे पण आहे थोडे, तर जाऊ. आणि मला खूप झोप लागली आता. तर एक आता वरतून शॉट घेणार, तर वरती एकट्याने आता मला घाबरवलं आणखी लोकांनी असं आहे तसं आहे. तर मी रोशनला घेऊन आलो वरतून शॉट घ्यायला, कारण की आम्ही एक इकडे प्लेस बघितली, लोकेशन बघितली होती. कुठे गेली? हां हे बघा लय डेंजर प्लेस आहे एक नंबर. त्या इकडून आता एक शॉट फक्त घेऊन बघणार आहे, ते पण मी खिडकीच्या आतूनच घेणार आहे, कारण की कधी खालती कोसडेल याची गॅरंटी देऊ नाही शकत. तर मी थोडा असा बसतो आणि मग शूट करतो. बे रोशन जल्दी या, हा ये वाला उस उसपे खड़े हो जा बस चल. तर आता आम्हाला इकडलं हवेली मेगा शॉट कम्प्लीट झाला आहे. तर आता आपण थोडासा एक फक्त 2-3 सेकंडाची क्लिप आहे, ते समोर बीचला जाऊ परलाईनला आणि तिकडे जाऊन ना ती घेऊन टाकू. आणि आम्हाला घरी पण जायचं लेट होऊन गेलं आणि थोडं घरचे पण शॉट आहेत, कारण की चावी तर माझ्याकडे थोडी नाही चावी कोणाकडे रे. आम्ही इकडून निघू बीचवर जाऊ, समोर जाय बीच आपला ह्याच्या. आमची प्लेस लय हार्ड आहे, डहाणू बोलते ना हमारे. तर आता जाऊ पहिल्या बीचला आणि मग तुम्हाला भेटू. तर आता आमचा जस्ट शूट कम्प्लीट झाला, आता फक्त थोडं पोस्ट प्रोडक्शन बाकी आहे, मग करू थोडं. आता घरी जाऊ डेटा फक्त माझ्या लॅपटॉपमध्ये टाकून घेऊ आणि मग येईल तो व्हिडिओ येईल. आणि आता मी सध्या घरी जाऊन, तर हा ब्लॉग बघितला असेल तर पूर्ण थकून टाकलेला आहे. ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये याचे हे आहे आपला काय म्हणतात त्याला टीजरची लिंक, खालतीच आहे तर जाऊन बघून घ्या एकदा.